ऊस दरासाठी औरंगाबाद अहमदनगर आणि सोलापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी यावेळी दगडफेक केली तर हे आंदोलन पागवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला उसाला एकतीसशे रुपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपूळ केली तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे नळखांडे फोडले इतकंच नाही तर पोलिसांनी हवेत गोळीबारही केल्याचं सांगण्यात येत आहे या गोळीबारात भगवान मापारी आणि बाबूराव तुकरे हे दोन शेतकरी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे दोन्ही शेतकरी पैठणचे रहिवासी आहेत दरम्यान गोळीबार केलेला नाही असा दावा पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी केला दुसरीकडे आंदोलकांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या